Today we are going to learn subject maths of standard 2nd. And today's topic is let's count numbers in steps. म्हणजे याचा अर्थ काय की आपल्याला नंबर जे आहेत ते टप्प्याटप्प्याने काय करायचे आहेत मोजायचे आहेत. ओपन योर बुक पेज नंबर 19. टेक्स्टबुक ओपन टेक्स्टबुक पेज नंबर 19. पान क्रमांक 19 तुम्ही उघडायचं आहे. इथे एक नंबर स्ट्रिप दिलेली आहे, ती मी इथे काय केली आहे बोर्डवरती ड्रॉ केलेली आहे. आता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. आय हॅव ड्रॉ हिअर द नंबर स्ट्रिप्स ऑफ फ्रॉम नंबर 1 to 15. 1 ते 15 नंबर पर्यंत मी काय करत आहे एक स्ट्रिप केलेली लागलेली आहे. आता पुढे बघा, इथे नेक्स्ट इथे काय केलेलं आहे, लुक ॲट द रॅबिट जंप. रॅबिट काय केलेलं आहे बघा, सी द पिक्चर ऑफ रॅबिट. रॅबिट काय करत आहे, जंप करत आहे. आता त्याने सी द पहिल्यांदा जी टर्न घेतलेली आहे, जंप घेतलेली आहे, ती कुठे घेतलेली आहे, 1 नंबर पासून डायरेक्ट नंतर 3 नंबरला घेतलेली आहे. आणि 3 नंबर पासून नंतर कुठे घेतलेली आहे, 6 नंबरला घेतलेली आहे. देन 6 पासून नंतर कुठे घेतलेली आहे, 9 नंबरला घेतलेली आहे. 9 नंबर पासून नंतर कुठे घेतलेली आहे, 12 नंबरला घेतलेली आहे. अँड 12 नंबर नंतर 15 नंबरला घेतलेली आहे. सो रॅबिट जम्प्स, रॅबिट जम्प्स हिअर बाय काउंटिंग 3 स्टेप्स फॉरवर्ड एव्हरी टाईम. रॅबिटने काय केलं आहे, प्रत्येक वेळेला 3 स्टेप्स काय केलेलं आहे, 3 स्टेप्स काय केलेलं आहे, पुढे जंप करत गेलेला आहे. आता बघा, इथे समजा रॅबिट असेल तर तो 1, 2, 3 प्लस नंतर 3 स्टेप्स पुढे काउंट करत जाणार. इथे तो समजा रॅबिट आहे, सपोज रॅबिट इज यार हियर ॲट द 1 नंबर, मग तो 3 स्टेप्स पुढे कुठे जाणार, 1, 2, 3 by counting 3 steps. डिस्टन्स आहे,
डिस्टन्स प्रत्येकाला कुठला आहे, तिन्हीचा डिस्टन्स आहे. प्रत्येक टप्प्यामध्ये प्रत्येक स्टेपमध्ये कितीचा आहे, तीन स्टेपचं डिस्टन्स अंतर आहे. बघा पुढे बघा, वादा आहे नंबर दुसऱ्या आपल्या नंबरचं दिलेलं आहे. लुक ॲट द डियर्स जम्प. आता डियर्स, आता हे हरिण आहे, हरणाचं चित्र आहे बघा इथे, हरणाचं चित्र दिलेलं आहे. आणि हरण आता बघू कुठे गेलेला आहे, वन पासून 25 नंबरपर्यंत आहे, नंबरची दिलेली आहे. हरणाने काय केलेलं आहे, डियरने काय केलेलं आहे, या किती नंबरचा स्टेप्स केलेला आहे, हाऊ मच स्टेप्स डस डियर जम्प्स, हाऊ मच स्टेप्स डियर जम्प. आता डियरने काय केलं आहे, हरणाने किती स्टेप्स फॉरवर्ड केलेला आहे बघा, 1 2 3 4 फोर नंबरपासून जर कुठे गेला आहे, इथे 9 नंबरला गेला आहे, 9 नंबरपासून कुठे गेला आहे, ते 14 गेला आहे, आणि 14 नंतर कुठे गेला आहे, 19 गेला आहे, 19 आफ्टर इट जम्प ऑन द नंबर 24 अँड 24 आफ्टर नेक्स्ट नंबर. म्हणजे प्रत्येक वेळेला कितीचं डिस्टन्स आहे, 5 नंबरचं डिस्टन्स आहे. डीआर जम्प्स 5 स्टेप्स फॉरवर्ड एव्हरी टाइम. Jumps. आता हरणाची जी उडी आहे, हरणाची जी आहे, डियरची जी जम्प आहे, ती किती 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 हाऊ मच स्टेप फॉरवर्ड, किती स्टेपने गेले आहे पुढे बघा, 5 स्टेप्स फॉरवर्ड गेले आहे बघा, 1 to number 4. आता 4 नंबर पासून का पुढे, सॉरी 4 नंबर पासून ते 4 आफ्टर नंबर 9. Like this.
अशा प्रकारे आपल्याला या स्टेप्स मध्ये डिस्टन्स आपल्याला किती ठेवायचा आहे. इथे इथे आपण डिस्टन्स किती ठेवला आहे, 5 चा डिस्टन्स ठेवला आहे. प्रत्येक वेळेला 5 नंबर ने आपण पुढे गेलेलो आहोत. अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे, नंबर स्ट्रिप्स काढायचे आहे. अशा प्रकारे नंबर असं काढायचे आहे आणि तुम्ही हे जे आहे डिस्टन्स स्टेप्स स्टेप्स काउंटिंग तुम्ही करायचं आहे. 3 स्टेप्स फॉरवर्ड, 2 स्टेप्स फॉरवर्ड, 5 स्टेप्स फॉरवर्ड, 3 स्टेप्स फॉरवर्ड, अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे, फॉरवर्ड स्टेप्स काय करायचं आहे काउंट करायचा आहे. होमवर्क, होमवर्क इज होमवर्क काय आहे, अशा प्रकारे नंबर स्टेप आपल्याला काढायचे आहे. कशासाठी, स्टेप फॉरवर्ड काउंटिंग करण्यासाठी. आणि मग 2 स्टेप्स फॉरवर्ड steps forward. आता स्टेप्स आपल्याला किती फॉरवर्ड करायचा आहे बघा. फर्स्ट टाइम 2 चा आपल्याला डिस्टन्स घ्यायचा आहे, 2 स्टेप्स आपल्याला पुढे जायचं आहे. देन 3 चा आपण इथे ऑलरेडी दाखवलेलाच आहे. Thank you.